नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं बांगड्याचं कालवण बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा चार बांगडे घेतले होते मिडियम आकाराचे होते अशा पद्धतीचे बघा साफ करून आणले होते साफ कसे करायचे मी खूप साऱ्या रेसिपी दाखवलेले बांगडे कशा पद्धतीने घ्यायचे ते पण मी दाखवलेले आहे तर एक वाडगं घेते आणि वाडग्यामध्ये आपण ते हे बांगडे टाकून घेऊया दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ह्याला ह्याच्यावर टाकायचे आपल्याला मीठ छोटा एक चमचा मीठ घेतलेला आहे आता हे पहिला आपण मिक्स करून घेऊया लावून घेतले बघा सगळीकडे आता हे आपण एक पंधरा ते वीस मिनिट आपण असं ठेवूया तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया मसाल्यासाठी साहित्य बघा अर्धे वाटी ओल्य खोबरे बघा असे पातळ काप करून घेतलेले आहेत चालते आणि खाऊन घेतलं तरी पण चालेल आता एक आकाराचा कांदा बघा असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत अर्धा इंच आल आहे एक गड्डी लसून घेतलेला आहे सहा ते सात त्रिफळा बघा मी पाण्यामध्ये भिजत घातले होते अर्धा चमचा बडीशेप पण ही मी पाण्यामध्ये भिजत घातलेले एक चमचा धणे पण ही पाण्यामध्ये भिजत घातलेले आता मी ह्यात तुम्हाला सांगते ह्यात तुम्ही ना बेगडी मिरची जरी भिजत घालून जरी टाकली तरी पण चालू शकतं छान लागतं चवीला आता मी बेगडी मिरची काय टाकलेली नाहीये माझ्याकडे नुसती मिरची पावडर आहे पण ती काय असतं माहितीये का हे सगळं कच्चं वापरायचं असतं त्यामुळे बेगडी मिरची जरी असेल ना तर न भाजता बारीक केलेली असेल ना पावडर तर तुम्ही चालू शकते नाहीतर तुम्ही भिजत घालू शकता तर मी एक चमचा घेतलेले बेगडी मिरची आणि तिखट वाली मिरची तिखट लागतं तर तिखट वाली मिरची पावडर टाकलेली त्यासाठी बघा कोकम घेतलेला आहे कोकम अगोदरच पाण्यामध्ये भिजत घालायचा जेणेकरून चांगला भिजला जातो आता हा जो मसाला आहे ना हा सगळा मसाला एवढा आपण मिक्सरला बारीक करून घेऊया मिक्सरचं घेतलेले घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ओलं खोबरं कांदा आलं लसूण आता ह्याच्यामध्ये बघा हे भिजत घातलेलं त्रिफळा त्याच्यामधलं बी काढायचं बघा त्याच्यामध्ये काळं बी असतं ते काढून घ्या नाही तर ते चांगलं लागत नाही तर ही बडीशेप तर बडीशेप धुवून मी भिजत घातली होती तर तुम्ही त्याच्या सकाळ जरी पाणी टाकलं तरी पण चालेल कारण बारीक करताना आपल्याला थोडं तरी पाणी लागतं धने पण बघा मी एक चमचा भिजत घातले होते ते जे पाण्या सकाळ तर मी ह्याच्यामध्ये टाकून देणार आहे आणि ही आपली मिरची पावडर तिखटवाली थोडीशी आहे बेगडी मिरची जास्त आहे तर तुमच्याकडं जर जा जरूर बेगडी मिरची असेल का नाही तर तुम्ही पाण्यात भिजत घालायचं एक दहा ते पंधरा मिनटं जरी गरम पाण्यात घातली तर चांगली भिजते तर अर्धा तास जरी टाकली तरी चांगली भिजते तर ही आपण एवढा मसाला मिक्सरला बारीक करून घेऊया मिक्सरला बघा मसाला चांगला बारीक करून घेतलेला आणि एकदम बारीक करायचा त्यासाठी धने बडीशेप जर भिजत घालायचे चा। म्हणजे चांगले भि भी भिजतात आणि जर तुम्हाला मिरची बी भी भिजत घालायची असेल ना तर तुम्ही अगोदरच भिजत घालायची चा। म्हणजे चांगली बी बारीक होईल आपली कढई गरम करत ठेवली त्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्या अर्धी पळी आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता गरम होऊन देऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे बघा त्यात थोडेसे मेथीदाणे टाकणारे तुम्हाला जर आवडत असेल तर टाकले तर चालतील त्याच्यामुळे काय होतं चव छान येते त्यामुळे सात ते आठ लसणाच्या पकड्या बघा मी असं कुटून घेतलेल्या आहेत आणि जो मिक्सरला आपण मसाला बारीक केला तर ना त्यात थोडंसं असं मी पाणी टाकणार आहे पाणी ही साधंच आहे मिक्स करून घेणार आहे असा थोडासा कलर चेंज झाला की नाही की त्याच्यामध्ये आपल्याला जो मसाला बारीक केला आहे ना तो टाकून घ्यायचा ते झाकण ठेवायचे लगेच एक मिनिट वर फक्त झाकून ठेवलं होतं बघा मस्त असं सुगंध सुटलेला आहे आता त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद हळद तुम्ही लसणाबरोबर जरी टाकली तरी चालेल आणि आता जरी मिक्सरला बारीक केली तर चालत हा राहिलेला मसाला आपला थोडासा त्याच्यामध्ये तो पण मी टाकून घेते मसाला टाकून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी पाणी घातलेलं आहे थोडंसं आता तुम्हाला किती कालवण पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकता आपण हे ताजून थोडंसं पाणी टाकूया आता तुम्हाला किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता ह्याच्यामध्ये टाकायच्या चवीप्रमाणे मीठ आणि जे आपण कोकम भिजत घातला होता ना तो छोटे छोटे तुकडे केलेले आहेत बघा त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हे बांगडे जे आपण मीठ लावून ठेवले होते आता आपण मीठ पण टाकलं होतं आणि बांगड्यांना पण मीठ लागलं होतं तर त्यामुळे चवीप्रमाणे तुम्ही हेनात घेऊन मीठ टाका आता हे आपण चांगलं उकळून देऊया बघा अशा पद्धतीने उकळून घेतलेलं आहे एक पाच ते दहा मिनटं उकळलेलं आहे मस्त आता लय वेळ लागत नाही बघा शिजायला बांगडे शिजायला झटपट असत शिजले जातात आणि छान अशी चव येते मस्त लागतात तुम्ही करून बघा अशा पद्धतीने रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राय करा कमेंट करा आणि शेअर बी करा